बँक ऑफ बडोदा यांच्या वतीने पैठण तालुक्यातील ढाकेफळ ग्राम पंचायत कार्यालय येथे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्या संयुक्त धोरणानुसार आर्थिक समावेशाद्वारे सक्षमीकरण या मोहिमेअंतर्गत विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या अभियानांतर्गत बँक ऑफ बडोदा शाखेचे व्यवस्थापक राकेश नेहाते यांनी बँकेच्या आर्थिक ध्येयधोरणे, ज्यामध्ये बँकेत नवीन खाते उघडण्यापासून ते प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना, अटल पेन्शन योजना, अत्यल्प व्याजदराने 2 लाख रुपयापर्यंत मिळणारे किसान क्रेडिट कार्ड योजना, पशुपालन आणि मच्छीपालन योजनांना मिळणारे कर्ज आणि त्यांचे व्याजदर याविषयी बँक ऑफ बडोदा शाखेचे व्यवस्थापक राकेश नेहाते यांनी ढाकेफळ येथील शेतकरी, कामगार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन बँकिंग धोरणानुसार विषय सखोल मार्गदर्शन करण्यात आले. बँक आपल्या दारी या विशेष ग्रामसभासाठी मॅनेजर राकेश नेहाते यांच्यासह बडोदा बँक मित्र गणेश आहिरकर, बँक सखी शिल्पा राहुल आव्हाड, ढाकेफळचे सरपंच भीमा मोरे, ग्रामपंचायत सदस्य इम्रान पठाण, हरिभाऊ कोल्हे, इंदुबाई आव्हाड, मनेश आव्हाड, हरिभाऊ कोल्हे, कैलाश शिंदे, संभाजी शिंदे, संजय मरकड, नारायण सोनवणे, किरण काळे, अशरद पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, कामगार, छोटे मोठे व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक हजर होते. सतीश श्रीसुंदर, MCN न्यूज, ढोरकीन.